तेलात टाकताच काय सुंदर पापडी फुललेली आहे, तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी तयार झालेली आहे वरईची पापडी। हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला भगरीची पापडी दाखवणार आहे, म्हणजेच वरई, वरई असं सुद्धा म्हणतात। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर भगरीच्या पापड्या करण्यासाठी मी इथे बगर घेतलेली आहे आणि ही मी 2 दिवस झालं पाण्यामध्ये भिजत घातलेली होती। 1 ग्लासभर बगर मी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती, तर छान भिजली गेलेली आहे। भिजू घालणं आवश्यक आहे, याने भिजू घातल्यामुळे आपल्या ज्या पापड्या आहेत ते छान फुलून येतात, छान फुगतात। तर हाताने जरी स्मॅश केलं तरी ते पीठ होत आहे त्याचं। तर आता याच्यातलं पाणी काढून घेऊन स्वच्छ पाण्याने परत एकदा हे आपल्याला धुवून घ्यायचे आहे बगर, आणि नंतर मिक्सरमध्ये छान बारीकीचं पेस्ट करून घ्यायचे आहे। तर मी अशा प्रकारे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलेलं आहे बगरीचं पीठ। पाणी अगदी कमी टाकायचं आहे, अगदी 2 ते 3 चमचे मी पाणी टाकून आता मिक्सरला फिरून घेणार आहे। तर आता आपण इथे पाणी उकळायला ठेवूया। तर या ग्लासने मी बगर घेतलेली होती, 1 ग्लास बगरीसाठी आपल्याला इथे 8 ग्लास पाणी लागणार आहे। तर मी मोजून दाखवते तुम्हाला। गॅसवरती एक मोठं भांडं ठेवलेलं आहे, हे 8 ग्लास बरोबर पाणी टाकलेलं आहे। तर आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे, तर याला झाकून ठेवूयात। तर या पातेलीवरती एक ताट झाकून ठेवायचं आहे। तर पाण्याला उकळी आलेली आहे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हे मिश्रण जे आहे ते परत एकदा आपण घालून घेऊयात। कळत्या पाण्यात टाकायचं फास्ट मध्ये आणि विक्सने हे छानपैकी ढवळून घ्यायचं, गाठी नाही झाले पाहिजे। एकही गाठ तयार झालेली नाहीये। एक सारखं हलवणं फार गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये गोठाळ्या फार फास्ट तयार होतात, त्यामुळे मिश्रण टाकल्याच्या नंतर सारखं आपल्याला 1 ते 2 वेळेपर्यंत हलवायचं आहे। छान हे पीठ मिक्स झालं, याच्या गोठाळे झाले नाही पाहिजे, असं छान मिक्स झालं की गॅस कमी करायचा आणि याला झाकून ठेवूयात लो गॅसवरती। आपल्याला याला आतनंमधनं हलवत राहायचे अगदी 2-3 मिनटासाठी आणि छान शिजवून घ्यायचं आहे 10 ते 12 मिनिट, जेणेकरून आपल्या पापड्या ज्या आहेत त्या तुटणार नाहीत, अगदी कडक छान होतील अशा। तर 1 ग्लास भगरीसाठी 8 ग्लास पाणी अगदी परफेक्ट आहे। तर तुम्ही बघू शकता किती घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपल्याला याच्या पळी पापड्या घालायच्या आहेत, तर त्या अगोदर आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि गॅस जो आहे तो आपल्याला इथे लो ठेवायचा आहे। परत एकदा याला झाकून ठेवूया। तर इथे पीठ आपलं छान शिजवून तयार झालेलं आहे। तर बरोबर मी याला 15 ते 20 मिनिट छान शिजवून घेतलेलं आहे, याला काही गडबड करायची नाही, नाहीतर जर गडबड केली तर ह्या पापड्या तुटू शकतात, त्यामुळे याला छान शिजवून घ्यायचं 20 मिनिट बरोबर याला शिजवून घ्यायचं। आणि आता मी गॅस बंद करते आणि आता याच्या आपण घालूयात पापड्या। तर मी इथे पॉलिथिन अंथरून घेतलेलं आहे, एक साडी त्याच्यावरती पॉलिथिन, आणि मिश्रण तुम्ही बघू शकता खूप फास्ट घट्ट होत आहे, त्यामुळे आपल्याला मिश्रण शिजलं की लगेच फटाफट आपल्याला याच्या पापड्या घालून घ्यायच्या आहेत। तर मी आता सर्व पापड्या अशाच प्रकारे घालून घेणार आहे। वाळ्याच्या नंतर ह्या खूप पातळ होतं, त्यामुळे घालतानाच थोडंसं जाडसर घालायच्या। तर आता ह्याला छान उन कडक उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं आहे,
तर इथे माझ्या पूर्ण पोळी पापड्या ज्या आहेत त्या टाकून झालेल्या आहेत. तर आता एक साईड वाळलेली आहे, आता याला पूर्ण 2 दिवस वाळून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या भगरीच्या पापडे जे आहेत ते अगदी छान अशा तयार झालेले आहेत. तर 2 दिवस मी याला उन्हात सुकवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती पातळ झालेले आहेत, माझा हातसुद्धा दिसत आहे या पापडीच्या खाल्लं. तर अगदी कागदासारखे पातळ झालेले आहेत आणि तेलात टाकल्याच्या नंतर ह्या तिप्पट फुलून येतात. तर 1 ग्लास भगरीसाठी 8 ग्लास पाणी परफेक्ट आहे. ते आपण पापड्या घालतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर वाटतं, पण त्या केल्याच्या नंतर मी पापडी केली तेव्हा किती घट्ट दिसू लागले, जाडसर दिसू लागली पापडी. आणि आता छान वाळल्याच्या नंतर अगदी पातळ झालेली आहे. तर आता आपण हे तळून पाहूया. तर इथे तळण्यासाठी मी ते गॅसवरती तेल ठेवलेलं आहे, अगदी कडकडी तसं गरम करून घ्यायचं आहे तेल. आणि तेलामध्ये आपल्याला आणि बघू शकता किती छान फुलून आलेली आहे ही आपली भगरीची पापडी. इथे खमंग आणि खुसखुशीत अशी भगरीची पापडी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया असेच एका उन्हाळी रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.